मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेजरमेंट या सब्जेक्टचे जास्तीत जास्त MCQ घेऊन आलेलो आहो, ज्यामध्ये सर्व युनिटमधले MCQ मी यामध्ये कव्हर केलेले आहेत। तर हे MCQ तुम्ही प्रिपेअर करू शकता। यामध्ये आपण बघणार आहोत, फर्स्ट क्वेश्चन आहे, मेजरमेंट इज मेड डायरेक्टली बाय कम्पेरिंग द अननोन मॅग्निट्यूड विथ अ स्टँडर्ड अँड द रिझल्ट इज एक्सप्रेस बाय अ नंबर इज कॉल्ड ॲज। ऑप्शन आहे ए इनडायरेक्ट कम्पॅरिझन, बी डायरेक्ट कम्पॅरिझन, सी नन ऑफ द अबो आणि डी ऑल द अबो। याचा ॲन्सर आहे बी डायरेक्ट कम्पॅरिझन। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द चेन ऑफ डिव्हाइसेस ट्रान्सफॉर्म द सेन्स सिग्नल इन टू मोर कन्व्हिनियंट फॉर्म अँड इंडिकेट दिस ट्रान्सफॉर्म सिग्नल आयदर ऑन एन इंडिकेटर ऑर अ रेकॉर्डर ऑर फेड टू अ कंट्रोल इज कॉल्ड ॲज। ऑप्शन ए इनडायरेक्ट कम्पॅरिझन, बी डायरेक्ट कम्पॅरिझन, सी नॉन ऑफ द अबो आणि डी ऑल द अबो। त्याचा ॲन्सर आहे ए इनडायरेक्ट कम्पॅरिझन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट। ऑप्शन ए प्रायमरी, बी सेकंडरी, सी टर्शियरी आणि डी ऑल द अबो। याचा ॲन्सर आहे डी ऑल द अबो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इन्स्ट्रुमेंट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू नेचर ऑफ कॉन्टॅक्ट बाय। ऑप्शन ए कॉन्टॅक्ट टाईप, बी नॉन कॉन्टॅक्ट टाईप, सी बोथ ए अँड बी आणि डी नॉन ऑफ द अबो। याचा ॲन्सर आहे सी बोथ ए अँड बी। क्वेश्चन आहे, द इन्स्ट्रुमेंट कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ पॉइंटर बाय। ऑप्शन ए नल टाईप, बी ॲक्टिव टाईप, सी डिफ्लेक्शन टाईप आणि डी बोथ ए अँड सी। याचा ॲन्सर आहे डी बोथ ए अँड सी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट। ऑप्शन आहे ए ॲक्युरसी, बी प्रिसिजन, सी सेन्सिटिव्हिटी आणि डी ऑल द अबो। याचा ॲन्सर आहे डी ऑल द अबो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिग्री ऑफ क्लोजनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू विथ द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज। ऑप्शन ए प्रिसिजन, बी ॲक्युरसी, सी सेन्सिटिव्हिटी, डी लिनियरिटी। याचा ॲन्सर आहे बी ॲक्युरसी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द क्लोजनेस ऑफ टू ऑर मोर मेजरमेंट्स टू इच अदर इज नोन ॲज। ऑप्शन ए प्रिसिजन, बी ॲक्युरसी, सी सेन्सिटिव्हिटी, डी लिनियरिटी। याचा ॲन्सर आहे ए प्रिसिजन। नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेशियो ऑफ चेंज इन आउटपुट ऑर रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट टू चेंज इन इनपुट ऑर मेजर्ड व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज। ऑप्शन ए प्रिसिजन, बी ॲक्युरसी, सी सेन्सिटिव्हिटी आणि डी लिनियरिटी। याचा ॲन्सर आहे सी सेन्सिटिव्हिटी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द मेथड्स ऑफ कॅलिब्रेशन। ऑप्शन आहे ए डायरेक्ट, बी प्रायमरी, सी सेकंडरी आणि डी ऑल द अबो। ॲन्सर आहे डी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, बिकॉज ऑफ मास अँड इनर्शिया ऑफ मुव्हिंग पार्ट दॅट इज द पॉइंटर ऑफ द इन्स्ट्रुमेंट डज नॉट इमिडिएटली कम टू रेस्ट इन द फायनल डिफ्लेक्शन पोझिशन इज कॉल्ड ॲज। ऑप्शन ए फिडिलिटी, बी ओवरशूट, सी स्पीड ऑफ रिस्पॉन्स आणि डी नन ऑफ द अबो। याचा ॲन्सर आहे बी ओवरशूट। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एरर मेनली कवर्स ह्युमन मिस्टेक्स इन रीडिंग इन्स्ट्रुमेंट्स अँड रेकॉर्डिंग अँड कॅल्क्युलेटिंग मेजरमेंट रिझल्ट इज कॉल्ड ॲज। ऑप्शन ए ऑपरेशनल एरर, बी एन्व्हायरमेंटल एरर, सी पर्सनल एरर आणि डी इन्स्ट्रुमेंटल एरर। त्याचा ॲन्सर आहे सी पर्सनल एरर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द एरर्स आर इनहरंट इन इन्स्ट्रुमेंट बिकॉज ऑफ द देअर मेकॅनिकल स्ट्रक्चर। ऑप्शन आहे ए ऑपरेशनल एरर, बी एन्व्हायरमेंटल एरर, सी इन्स्ट्रुमेंटल एरर आणि डी पर्सनल एरर। याचा ॲन्सर आहे सी इन्स्ट्रुमेंटल एरर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनर्जी रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन ऑफ आउटपुट सिग्नल इज ऑप्टेंड बाय क्वांटिटी बीइंग मेजर्ड इज कॉल्ड ॲज। ऑप्शन ए ॲक्टिव ट्रान्सड्युसर, बी पॅसिव ट्रान्सड्युसर, सी रेजिस्टिव ट्रान्सड्युसर आणि डी नन ऑफ द अबो। याचा ॲन्सर आहे ए ॲक्टिव ट्रान्सड्युसर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिराइव द पॉवर ऑफ एनर्जी कन्वर्जन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉवर सोर्स। ऑप्शन आहे ए ॲक्टिव ट्रान्सड्युसर, बी पॅसिव ट्रान्सड्युसर, सी रेजिस्टिव ट्रान्सड्युसर आणि डी नन ऑफ द अबो। याचा ॲन्सर आहे बी पॅसिव ट्रान्सड्युसर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ए डिवाइस हॅज वन प्रायमरी कॉइल अँड टू सेकंडरी वाइंडिंग विथ मॅग्नेटिक कोर फ्री टू मूव इनसाइड द कोर इज नोन ॲज। ऑप्शन ए RVDT, बी LVDT, सी RTD आणि डी नन ऑफ द अबो। याचा ॲन्सर आहे बी LVDT। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज यूज फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट मेजरमेंट अँड ऑल्सो इट कन्वर्ट द रोटरी मोशन दॅट इज मेकॅनिकल एनर्जी इन टू EMF दॅट इज इलेक्ट्रिकल एनर्जी ॲज अ आउटपुट
ऑप्शन आहे ए आरव्हीडीटी, बी एलव्हीडीटी, सी आरटीडी आणि डी नन ऑफ द अबव्ह. याचा आंसर आहे ए आरव्हीडीटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द लो प्रेशर गेज. ऑप्शन आहे ए बॉर्डन ट्यूब, बी मॅक्लिओड, सी बेलोज, डी डायफ्रागम. याचं आन्सर आहे बी मॅक्लिओड. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द हाय प्रेशर गेज. ऑप्शन आहे ए बॉर्डन ट्यूब, बी मॅक्लिओड, सी पिरानी गेज, डी आयनायझेशन गेज. याचा आन्सर आहे ए बॉर्डन ट्यूब. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ थिन मेंबर ऑफ अ शीट मेटल मेड टू प्रिसाइज डायमेन्शन आयदर इन द शेप ऑफ मेम्ब्रेन और सर्क्युलर डिस्क इज यूज इन. ऑप्शन ए बॉर्डन ट्यूब, बी मॅक्लिओड, सी बेलोज, डी डायफ्रागम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ बॉर्डन ट्यूब प्रेशर गेज. ऑप्शन ए सी टाईप, बी स्पायरल टाईप, सी हेलिकल टाईप, डी ऑल द अबव्ह. याचा आन्सर आहे डी ऑल द अबव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइसेस. ऑप्शन ए ग्लास, बी बायोमेटॅलिक, सी इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, डी ऑल द अबव्ह. याचा आन्सर आहे डी ऑल द अबव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग आर नॉन इलेक्ट्रिकल मेथड ऑफ टेम्परेचर मेजरमेंट. ऑप्शन ए बायोमेट्रिक थर्मोमीटर, बी लिक्विड इन गॅस थर्मोमीटर, सी गॅस फिल्ड थर्मोमीटर आणि डी ऑल द अबव्ह. याचा आन्सर आहे डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. ऑप्शन ए थर्मिस्टर, बी आरटीडी. याचा आन्सर आहे बी आरटीडी. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशिएंट. ऑप्शन ए थर्मिस्टर, बी आरटीडी, सी नन ऑफ द अबव्ह, डी ओनली बी. द आन्सर आहे ए थर्मिस्टर. नेक्स्ट क्वेश्चन आहे द पायरोमीटर इज डिझाईन टू कलेक्ट द रेडिएशन फ्रॉम रेडिएशन ऑब्जेक्ट अँड फोकस इट बाय मीन्स ऑफ मिरर ऑर लेन्स ऑन टू डिटेक्टर थर्मोकपल इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए थर्मोकपल, बी रेडिएशन पायरोमीटर, सी ऑप्टिकल पायरोमीटर, डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे बी रेडिएशन पायरोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन द सर्फेस इज हीटेड इट इमिट्स रेडिएशन ऑफ डिफरंट वेवलेंथ. बाय मेजरिंग द वेवलेंथ वी कॅन मेजर द टेम्परेचर इज कॉल्ड ॲज ए थर्मोकपल, बी रेडिएशन पायरोमीटर, सी ऑप्टिकल पायरोमीटर, डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे सी ऑप्टिकल पायरोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द मोस्ट कॉमन इलेक्ट्रिक मेथड ऑफ टेम्परेचर मेजरमेंट यूजेस द थर्मो इलेक्ट्रिक सेन्सर इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए थर्मोकपल, बी रेडिएशन पॅरामीटर, सी ऑप्टिकल पॅरामीटर आणि डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे ए थर्मोकपल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ फेनॉमिनन इन विच अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन इन टू डिसिमिलर इलेक्ट्रिकल कंडक्टर ऑर सेमी कंडक्टर प्रोड्युसेस अ व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द टू सबस्टन्स इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए पेल्टार इफेक्ट, बी सी बॅक इफेक्ट, सी थॉम्सन इफेक्ट आणि डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे बी सी बॅक इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अ टेम्परेचर डिफरन्स क्रिएटेड बाय अप्लाइंग अ व्होल्टेज बिटवीन टू इलेक्ट्रोड्स कनेक्टेड टू अ सॅम्पल ऑफ सेमी कंडक्टर मटेरियल. दिस फिनॉमिनन कॅन बी यूजफुल व्हेन इट इज नेसेसरी टू ट्रान्सफर हीट फ्रॉम वन मीडियम टू अनदर ऑन अ स्मॉल स्केल इज कॉल्ड ॲज ए पेल्टार इफेक्ट, बी सी बॅक इफेक्ट, सी थॉम्सन इफेक्ट आणि डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे ए पेल्टार इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच करंट फ्लोज अलॉंग अ वायर हुज टेम्परेचर व्हेरीज फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. हीट इज लिबरेटेड ॲट एनी पॉईंट पी व्हेन करंट ॲट पी इज इन सेम डायरेक्शन ॲज हीट फ्लो. हीट इज ॲब्झॉर्ब पी इज इफ करंट इज अपोजिट डायरेक्शन टू हीट फ्लो इज कॉल्ड ॲज ए पेल्टार इफेक्ट, बी सी बॅक इफेक्ट, सी थॉम्सन इफेक्ट अँड डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे सी थॉम्सन इफेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ फ्लो. ए लॅमिनर, बी टर्बुलंट, सी व्हिस्कस, डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फ्लूइड डज नॉट फ्लो इन ऑर्डरली मॅनर इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए लॅमिनर, बी टर्बुलंट, सी व्हिस्कस, डी ऑल ऑफ द अबव्ह. याचा आन्सर आहे बी टर्बुलंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे द फ्लूइड इन विच द फ्लूइड कॅरेक्टराइज लाइक वेलॉसिटी प्रेशर डेन्सिटी इटीसी ॲट अ पॉइंट डज नॉट चेंज विथ टाइम इज कॉल्ड ॲज ए लॅमिनर, बी टर्बुलंट, and
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेलॉसिटी ॲट एनी गिवन टाइम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू स्पेस दॅट इज अलॉंग लेंथ ऑफ डायरेक्शन ऑफ फ्लो इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए लॅमिनर, बी टर्बुलंट, सी युनिफॉर्म फ्लो आणि डी व्हिस्कस. तर ॲन्सर आहे सी युनिफॉर्म फ्लो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेलॉसिटी ॲट एनी गिवन टाइम चेंज विथ रिस्पेक्ट टू स्पेस इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए लॅमिनर, बी टर्बुलंट, सी युनिफॉर्म फ्लो, डी नॉन युनिफॉर्म फ्लो. ॲन्सर आहे डी नॉन युनिफॉर्म फ्लो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेरिएबल एरिया फ्लो मीटर दॅट मेजर द फ्लो रेट बाय अलोइंग द फ्लूड टू ट्रॅव्हल थ्रू अ टेपर्ड ट्यूब व्हेअर द क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द ट्यूब ग्रॅज्युअली बिकम्स ग्रेटर ॲज द फ्लूड ट्रॅव्हल थ्रू द ट्यूब इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए हॉट वायर ॲनोमीटर, बी हॉट वायर हॉट फिल्म ॲनोमीटर, सी रोटामीटर, डी टर्बाइन मीटर. ॲन्सर आहे सी रोटामीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच फ्लो मीटर वन ट्रान्सड्युसर ट्रान्समिट साऊंड व्हाईल द अदर ॲक्ट्स ॲज अ रिसिव्हर ऑप्शन ए हॉट वायर ॲनोमीटर, बी अल्ट्रासोनिक फ्लो मीटर, सी रोटामीटर, डी टर्बाइन मीटर. ॲन्सर आहे बी अल्ट्रासोनिक फ्लो मीटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन विच फ्लो मीटर व्हेन द फ्लो स्ट्रीम्स हिट्स द बॉडी ॲज अ सिरीज ऑफ अल्टरनेटिंग व्हर्टायसेस अँड प्रोड्युसेस विच कॉजेस द फ्लूड टू स्वर्ल ॲज इट फ्लोज डाऊन स्ट्रीम ऑप्शन ए व्हर्टेक्स शिल्डिंग फ्लो मीटर, बी अल्ट्रासोनिक फ्लो मीटर, सी रोटामीटर, डी टर्बाइन मीटर. याचं ॲन्सर आहे ए व्हर्टेक्स शिल्डिंग फ्लो मीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्मूथ स्टेडी अँड ऑर्डरली फ्लो ऑफ फ्लूड इन अ ट्यूब इज कॉल्ड ॲज ए लॅमिनर, बी टर्बुलंट, सी युनिफॉर्म फ्लो, डी नॉन युनिफॉर्म फ्लो. ऑप्शन ए ॲन्सर आहे लॅमिनर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टोटल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन अ गिवन व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, बी रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सी स्पेसिफिक ह्युमिडिटी, डी नन ऑफ द बोव. ॲन्सर आहे ए ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पर्सेंटेज दॅट द मॉइश्चर प्रेझेंट बिअर्स टू द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मॉइश्चर दॅट कुड बी प्रेझेंट ॲट द लोकेशन टेम्परेचर विदाउट कंडेन्सेशन टेकिंग प्लेस इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, बी रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सी स्पेसिफिक ह्युमिडिटी, डी नन ऑफ द अबोव. याचं ॲन्सर आहे बी रिलेटिव्ह ह्युमिडिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इट इज द रेशियो ऑफ वॉटर वेपर मास टू द एअर पार्सल्स टोटल दॅट इज इन्क्लुडिंग ड्राय मास अँड इज समटाईम रेफर टू ॲज द ह्युमिडिटी रेशियो इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, सी स्पेसिफिक ह्युमिडिटी, डी नन ऑफ द बोव. याचं ॲन्सर आहे सी स्पेसिफिक ह्युमिडिटी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द शाफ्ट हूज स्पीड इज टू बी मेजर्ड इज कनेक्टेड टू वर्म अलॉंग विथ शाफ्ट वर्म अँड डिपेंडिंग ऑन व्हेलॉसिटी रेशियो वर्म व्हील रोटेट्स इज कॉल्ड ॲज ऑप्शन ए स्लिपिंग क्लच टॅकोमीटर, बी रिव्होल्यूशन काउंटर, सी सेंट्रिफ्युगल फोर्स टॅकोमीटर, डी नन ऑफ द बोव. याचं ॲन्सर आहे बी रिव्होल्यूशन काउंटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ स्लायडिंग कॉलर इज माउंटेड ऑन अ शाफ्ट, द कपलिंग हॅज हाय हिंज आर्म कॅरिंग मास दॅट स्पीड अपार्ट वेन द शाफ्ट रोटेट मूविंग द स्लायडिंग कपलिंग अलॉंग द शाफ्ट अगेन्स्ट द काउंटर बॅलन्सिंग स्प्रिंग इज कॉल्ड ॲज ए स्लिपिंग क्लच टॅकोमीटर, बी रिव्होल्यूशन काउंटर, सी सेंट्रिफ्युगल फोर्स टॅकोमीटर, डी ऑल ऑफ द बोव. याचं ॲन्सर आहे सी सेंट्रिफ्युगल फोर्स टॅकोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ रोटेटिंग शाफ्ट हूज स्पीड इज टू बी मेजर्ड इज कनेक्टेड टू इंडिकेटर शाफ्ट विथ द हेल्प ऑफ स्लिपिंग क्लच इज कॉल्ड ॲज ए स्लिपिंग क्लच टॅकोमीटर, बी रिव्होल्यूशन काउंटर, सी सेंट्रिफ्युगल फोर्स टॅकोमीटर, डी नन ऑफ द बोव. याचं ॲन्सर आहे स्लिपिंग क्लच टॅकोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द इलेक्ट्रिकल टॅकोमीटर, ए एडी करंट टॅकोमीटर, बी स्टोकोस्कोपिक टॅकोमीटर, सी इलेक्ट्रिक जनरेटर टॅकोमीटर, डी ऑल द बोव. याचं ॲन्सर आहे डी ऑल द बोव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द नॉन कॉन्टॅक्ट टाईप टॅकोमीटर, ए मेकॅनिकल टॅकोमीटर, बी स्टोकोस्कोपिक टॅकोमीटर, सी रिव्होल्यूशन काउंटर, डी नॉन ऑफ द बोव. याचं ॲन्सर आहे बी स्टोकोस्कोपिक टॅकोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इंट्रोडक्शन ऑफ अ थर्ड मेटल इन टू द थर्मोकपल circuit will have no effect on the EMF generated as long as the junction of the third metal with the thermocouple metal are at the same temperature. This is the law of A, law of intermediate metal, B, law of Peltier, C, law of Thomson, in one of the above. The answer is E. Then the next question is, the clutch to partially slip until the rotational speed matches measuring speed. This is
द प्रिंसिपल ऑफ ए सेंट्रिफ्यूगल फोर्स टैकोमीटर, बी रेवोल्यूशन काउंटर, सी स्लीपिंग क्लच टैकोमीटर, डी नन ऑफ द अबव। याचा आंसर आहे सी स्लीपिंग क्लच टैकोमीटर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द डिग्री ऑफ क्लोजनेस विथ विच द सिस्टम इंडिकेट्स ऑर रेकॉर्ड द सिग्नल विच इज इम्प्रेस अपॉन इट। इट रेफर टू द एबिलिटी ऑफ द सिस्टम टू रिप्रोड्यूस द आउटपुट इन द सेम फॉर्म एज द इनपुट इज कॉल्ड। ए फिडिलिटी, बी थ्रेशोल्ड, सी ओवरशूट, डी ड्रिफ्ट। याचा ऑप्शन आहे आन्सर फिडिलिटी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हेन द इनपुट सिग्नल टू अन इंस्ट्रूमेंट इज ग्रॅज्युअली इन्क्रीज फ्रॉम झिरो देअर विल बी सम मिनिमम व्हॅल्यू इनपुट बिफोर विच द इंस्ट्रूमेंट विल नॉट डिटेक्ट एनी आउटपुट चेंज। दिस मिनिमम व्हॅल्यू इज कॉल्ड एज ए फिडिलिटी, बी थ्रेशोल्ड, सी ओवरशूट, डी ड्रिफ्ट। याचा आन्सर आहे बी थ्रेशोल्ड। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इट इज अन अनडिझायर्ड ग्रॅज्युअल डिपार्चर ऑफ एन इंस्ट्रूमेंट आउटपुट ओवर अ पिरियड ऑफ टाइम दॅट इज अनरिलेटेड टू चेंज इन आउटपुट ऑपरेटिंग कंडिशन और लोड इज कॉल्ड एज ए फिडिलिटी, बी थ्रेशोल्ड, सी ओवरशूट, डी ड्रिफ्ट। याचा आन्सर आहे डी ड्रिफ्ट। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रिजन बिटवीन लोअर लिमिट टू अपर लिमिट ऑफ एन इंस्ट्रूमेंट इज कॉल्ड एज ए स्पॅन, बी रेंज, सी ॲक्युरसी, डी ड्रिफ्ट। याचा आन्सर आहे बी रेंज। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इट इज अल्जेब्रिक डिफरन्स बिटवीन अपर लिमिट अँड लोअर लिमिट ऑफ द इंस्ट्रूमेंट इज कॉल्ड एज ए स्पॅन, बी रेंज, सी ॲक्युरसी, डी ड्रिफ्ट। याचा आन्सर आहे स्पॅन। टेफ्लॉन, सी फॉस्फर ब्रॉन्झ, डी ऑल ऑफ द अबव। याचा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबव। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ व्हायब्रेशन मेजरिंग डिव्हायसेस। ऑप्शन ए रेड व्हायब्रोमीटर, सी बी पिझोइलेक्ट्रिक ॲक्सेलरोमीटर, सी ॲक्सेलरोमीटर आणि डी ऑल ऑफ द अबव। याचा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबव। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग वर्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ रिफ्लेक्शन रिफ्लेक्टेड लाईट वेव्ज। ऑप्शन ए इन्फ्रारेड सेन्सर IR, बी फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर सेन्सर FM, सी नन ऑफ द अबव। याचा आन्सर आहे ए इन्फ्रारेड सेन्सर IR। नेक्स्ट क्वेश्चन आहे द मिनिमम व्हॅल्यू ऑफ इनपुट विच इज नेसेसरी टू कॉज डिटेक्टेबल चेंज फ्रॉम झिरो आउटपुट। दिस इज डिफिनेशन ऑफ ऑप्शन ए स्पॅन, बी रेंज, सी थ्रेशोल्ड, डी रिझोल्यूशन। याचा ऑप्शन आहे सी थ्रेशोल्ड। नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्मॉलेस्ट चेंज इन द मेजर्ड व्हॅल्यू दॅट कॅन बी डिटेक्टेड विथ सर्टेन बाय द इंस्ट्रुमेंट। दिस इज डिफिनेशन ऑफ ऑप्शन ए स्पॅन, बी रेंज, सी थ्रेशोल्ड आणि डी रिझोल्यूशन। याचा आन्सर आहे डी रिझोल्यूशन। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द सेन्सिटिव्हिटी फॅक्टर ऑफ स्ट्रेन गेज इज नॉर्मली ऑफ द ऑर्डर ऑफ ऑप्शन ए 1 to 1.5, बी 1.5 to 2, सी 0.5 to 1, डी 5 to 10। याचा आन्सर आहे बी 1.5 to 2। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अँड ॲक्सिलोमीटर कॅन ओनली मेजर ॲक्सिलरेशन इन वन डायरेक्शन। ऑप्शन ए ट्रू, बी फॉल्स। त्यानंतर नेक्स्ट याचा आन्सर आहे ए ट्रू। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग व्हायब्रोमीटर हॅव फ्रिक्वेन्सी अपॉन WN लेस दॅन 1। ऑप्शन आहे ए ॲक्सिलोमीटर, बी व्हेलोमीटर, सी बोथ ए अँड बी, डी नन ऑफ द अबव। याचा आन्सर आहे ए ॲक्सिलोमीटर। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्ट्रेन गेज मेजरमेंट इन्वॉल्व। ऑप्शन ए वेस्टर्न ब्रिज, बी केल्विन ब्रिज, सी डी ब्रिज, डी अँडरसन ब्रिज। याचा आन्सर आहे वेस्टर्न ब्रिज। नेक्स्ट क्वेश्चन आहे लोड सेल इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ। ऑप्शन ए एरिया, बी फोर्स, सी मास, डी लेंथ। याचा आन्सर आहे बी फोर्स। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्ट्रेन इज अ ऑप्शन ए फ्रॅक्शनल चेंज इन व्हॉल्यूम, बी फ्रॅक्शनल चेंज इन एरिया, सी फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ, डी फ्रॅक्शनल चेंज इन हाईट। याचा ऑप्शन आहे आन्सर सी फ्रॅक्शनल चेंज इन लेंथ। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे वेस्टर्न ब्रिज हॅज ऑप्शन ए लो सेन्सिटिव्हिटी, बी झिरो सेन्सिटिव्हिटी, सी हाय सेन्सिटिव्हिटी आणि डी इन्फिनिट सेन्सिटिव्हिटी। याचा आन्सर आहे सी हाय सेन्सिटिव्हिटी। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मास ऑफ ओनली अबाउट 20 kg कॅन बी मेजर्ड बाय अ लोड सेल। ऑप्शन ए ट्रू, ऑप्शन बी फॉल्स। याचा आन्सर आहे बी फॉल्स। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रोनी ब्रेक डायनोमीटर इज अन ॲब्झॉर्प्शन डायनोमीटर। ऑप्शन ए ट्रू, बी फॉल्स। याचा आन्सर आहे बी फॉल्स। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हेवी लिफ्टिंग वर्क इज ऑफन अकॉम्प्लिश बाय शिफ्टिंग फ्लूड इन बिग मशीन। द पॉवर सिस्टीम ऑफ सच मशीन कॅन बी डिस्क्राईब ॲज ऑप्शन ए रेसिप्रोकेटिंग, बी न्यूमॅटिक, सी हायड्रॉलिक आणि डी हायब्रिड। आन्सर आहे सी हायड्रॉलिक। नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यूमॅटिक अँड अदर पॉवर सिस्टीम कॅन सपोर्ट 3 kinds ऑफ मोशन। दे आर ए लिनियर रेसिप्रोकेटिंग अँड रॅन्डम मोशन, बी लिनियर फ्लोइंग अँड रोटरी मोशन, सी लिनियर झिगझॅग अँड स्पायरल मोशन, डी लिनियर रेसिप्रोकेटिंग अँड रोटरी मोशन। याचा आन्सर आहे डी लिनियर रेसिप्रोकेटिंग अँड रोटरी मोशन।
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिरीज सर्किट वर्क ऑन बोथ हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक ॲक्च्युएटर, ऑप्शन ए टू बी फॉल्स, ॲन्सर आहे ए टू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्झियंट रिस्पॉन्स इन द सिस्टम इज बेसिकली ड्यू टू, ऑप्शन ए फोर्सेस, बी फ्रिक्शन, सी स्टोअर्ड एनर्जी, डी कपलिंग, याचा ॲन्सर आहे सी स्टोअर्ड एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफेक्ट ऑफ फीडबॅक ऑन द प्लांट इज टू, ए कंट्रोल सिस्टीम ट्रान्झियंट रिस्पॉन्स, बी रिड्यूस द सेन्सिटिव्हिटी टू प्लांट पॅरामीटर व्हेरिएशन, सी बोथ ए अँड बी, डी नन ऑफ द बोथ, याचा ॲन्सर आहे सी बोथ ए अँड बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अन ओपन लूप सिस्टीम आउटपुट, ऑप्शन ए आउटपुट कंट्रोल द इनपुट सिग्नल, बी आउटपुट हॅज नो कंट्रोल ओवर इनपुट सिग्नल, सी सम अदर व्हेरिएबल कंट्रोल द इनपुट सिग्नल, डी नायदर आउटपुट नॉर एनी अदर व्हेरिएबल हॅज एनी इफेक्ट ऑन इनपुट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आउटपुट ऑफ द फीडबॅक कंट्रोल सिस्टीम शुड बी अ फंक्शन ऑफ, ऑप्शन ए इनपुट, बी रेफरन्स अँड आउटपुट, सी फीडबॅक सिग्नल, डी नन ऑफ दीज, याचा ॲन्सर आहे बी रेफरन्स अँड आउटपुट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डेरिवेशन कंट्रोल ॲक्शन इज टिपिकली यूज व्हेन कंट्रोलिंग बट रेअरली यूज व्हेन कंट्रोलिंग, ऑप्शन ए टेम्परेचर कॉमा फ्लो, बी फ्लो कॉमा लेवल, सी पीएच कॉमा टेम्परेचर, डी लेवल कॉमा टेम्परेचर, याचा ॲन्सर आहे ए टेम्परेचर फ्लो. थँक्यू.